गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती गेले चैन पडे ना ओके लवकर या. हाय एवरीवन, दीड दिवसाचे गणपती विसर्जन मोरा कोलीवाडा गावात पार पडण्यात आला होता. तसेच दीड दिवसाचे गणपती विसर्जन का म्हणून केले जाते ह्याची थोडीशी माहिती आपण एका मुलीच्या मुखातून ऐकून घेऊया. नमस्कार मंडळी, सर्वांना गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साहात सहभागी व्हायचं असतं, पण सध्या नोकरी, शाळा, महाविद्यालय आणि इतर धावपळीमध्ये अनेक जण फक्त दीड दिवसात गणपतीचं विसर्जन करतात. पण ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामागील कारण वेगळं आहे आणि त्याचा संबंध शेती आणि शेतकऱ्यांशी जोडला जातो. चला तर मग जाणून घेऊ या दीड दिवसाच्या बाप्पाची गोष्ट. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाबाबत प्रसिद्ध अभ्यासक दा क्रू सोमण यांनी एक गोष्ट सांगितली. भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी दरम्यान शेतांमध्ये धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी धरणीमातेचे आभार मानण्याची पद्धत आहे. धरणीमातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यापूर्वी बांधावरच गणरायाची मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जात असे. सुरुवातीला पूजा झाल्यानंतर त्याच दिवशी या मूर्तीचं नदीमध्ये विसर्जन केलं जात असे. पण नंतर काळानुसार या परंपरेमध्ये बदल होऊ लागला. काही जण सुबक मूर्ती तयार करून घरी आणू लागले आणि तिची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर मूर्ती नदीत विसर्जन करीत. हळूहळू दीड दिवसाच्या गणपती पूजनाची पद्धत सुरू झाली. पण अजूनही अनेक गावांमध्ये चतुर्थीच्या दिवशीच गणेश मूर्तीचं विसर्जन करतात. अजूनही काही ठिकाणी ही प्रथा कायम आहे. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.